आज मी टीव्हीवर बघत होतो की आता शिवसेनेने ही भूमिका बदलली आहे. शिवसेनेच्या भूमिकेवर जर वर्णनच करायचं झालं तर बदललेले रंग एवढे आहेत की सरड्याने सुद्धा आत्महत्या करावी अशी स्थिती. आज सरडा सुद्धा आत्महत्या करेल असे रंग बदलले आहेत. आणि म्हणून सीए महाराष्ट्रात लागू देणार नाही. अरे तुझ्या बापाचं राज्य आहे काय? आशिष शेलारांच्या पायाखालची वाळू घसरते आहे, त्यांचा तोल जातो आहे. मला वाटतं की बाप काढण्यापर्यंतची ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. आणि जसा पाण्याच्या बाहेर मासा काढल्याच्या नंतर तडफडतो तशी अवस्था ही भाजपची झालेली आहे. शिवसेनेचा बाप काढण्याच्या पूर्वी आपण स्वतः काय बोंब पाडलेली आहे मला वाटतं की ते त्यांनी बघायला पाहिजे. शिवसेनेचा रंग हा नेहमी भगवा राहिलेला आहे. भगवा कधीही कोणाशी द्रोह करत नाही. उलट भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती केली आणि शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचं जे पाप केलं, पाठीत खंजीर खुपसण्याचं जे पाप केलं आहे त्याचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे. आणि हा नियतीचा खेळ आहे. त्यांनी शिवसेनेला खड्ड्यात पाडण्याच्यासाठी जो खड्डा खोदला त्या खड्ड्यामध्ये स्वतःच भाजप त्या ठिकाणी पडलेला आहे. एक पहिली गोष्ट अशी आहे की कोण रंग बदलतंय, कोण सरडा आहे, याच्या पूर्वी आपण थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे की शिवसेना आणि भाजपची युती होती. शिवसेनेचे भाजपचे नेते हे साहेबांबरोबर बैठकीला बसलेले होते. त्याच्यातनं सत्ता स्थापन कशा पद्धतीनं करायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यांनी कशा पद्धतीनं रंग बदलला हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं सरकार आम्ही महाराष्ट्रामध्ये देतो आहे. त्याच्यामुळे सरड्याची उपमा मला असं वाटतं की ही स्वतःच्या पक्षाला देऊ शकत नसल्यामुळं दुसऱ्या पक्षाला दिलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचं सरकार चालवत असताना उद्धवसाहेब अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या मनातले प्रश्न सोडवत आहेत, जनतेला विश्वासात घेऊन सोडवत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना चांगले चांगले निर्णय घेत आहेत. त्याच्यामुळं अशी भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल जर केलेली असेल तर मी जाहीर निषेध करतो. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.